मी रुपाली रुपाली पाकालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत घरी कोणती भाजी नसेल काय करावं हे सुचत नसेल तर घरीच असलेल्या साहित्यात बनवा ही रेसिपी ही भाजी अगदी झटपट होणारी आहे या भाजीला आपण चपाती भाकरी आणि भाताबरोबर खाऊ शकतो चला मग यासाठी लागणारं साहित्य बघूया या भाजीसाठी आपल्याला इथे कोथिंबीर लागणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही कोथिंबीर मी देटासकट घेतलेली आहे आणि इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे बघा हे सोलून लसूण पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला आणि एक दोन इंच मी इथे आलं घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालताच बारीक वाटायचं आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालणार आहे हे व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचे आधी आणि आपण जे मिक्सरला बारीक करून वाटण केलं होतं ना ते वाटण घालणार आहोत हे वाटण आपल्याला तेलावरती व्यवस्थित परतवायचं आहे या वाटणाचं सुगंध मस्त घरभर सुटला आहे बघा आता व्यवस्थित आपल्याला इथे परतून झालेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे गॅस फास्ट करायचा नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला आता एक मोठा चमचा बेसन घेतलेलं आहे ते घालणार आहोत आपण आणि हे बेसन पण तेलावरती व्यवस्थित परतवायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे बघा आपल्याला गॅस लोट ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकली काश्मीरी लाल मसाला एक चमचा आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे शिजू द्यायचं आहे व्यवस्थित आपण जो बेसन घातलं होता ना त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे थोडं थोडं करूनच आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे तीन ते चार वेळेला आपण इथे असं पाणी घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून तो घालणार आहोत आपण आणि ते एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करूनच घेतलेलं आहे ह्याला आपण एक मिनटं ह्याला व्यवस्थित ढवळायचं आहे तुम्हाला लागल्यास थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे याच्यामध्ये हे बघा आता बघू शकता तुम्ही भाजी आपल्यातही तयार होत आहे कशी घट्ट झालेली आहे वरून आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर आपण बघू शकतो बघा चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे बघा आता मस्त झालेली भाजी आपली आहे ही भाजी आपण भाकरी पोळी भाताबरोबर खाऊ शकतो खूपच छान लागते तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता भाजी आपली आता कशी घट्ट झालेली आहे एक दोन मिनटं ह्याच्यात साकण ठेवून द्यायचं आपल्याला हे बघा झाकण ठेवून झालेलं आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय बघा भाजी आपल्यातही तयार झालेली आहे आणि वरून आपल्याला बारीक करून कोथिंबीर घालणार आहोत तर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा